हाय गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही तुमच्या जीवनात खूप चांगलं करत आहात. आज खूप स्पेशल डे आहे, कारण की माझा एक फ्रेंड आहे, त्याला इलेक्ट्रिक बाईक घ्यायची होती. सो तू म्हटलं की माझ्यासोबत चल शोरूमवर. सो आम्ही आज शोरूममध्ये जाणार आहे टेस्ट ड्राईव्हसाठी. हा माझा फ्रेंड यश देशमुख, आणि यालाच ती बाईक घ्यायची आहे. सो आम्ही आता आमच्या फायनल डेस्टिनेशनवर निघणार आहे, जे की आम खूप जवळच आहे कॉलेजच्या. आणि हा आमचा आयलस कॅम्पस, जो मान्सूनमध्ये खूप छान दिसतो. आणि आम्ही थोड्या वेळातच आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो. इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांची मी परमिशन मागितली शूटिंगसाठी, कारण की मोस्ट ऑफ द शोरूम्समध्ये ते अलाव करत नाही रेकॉर्डिंगसाठी वगैरे. बट इथला स्टाफ खूप सपोर्टिव्ह होता आणि त्यांनी मला परमिशन पण देऊन टाकली. या ठिकाणी ते आम्हाला सांगत होते की बाईकची फीचर्स काय, स्पेसिफिकेशन्स काय, आणि सगळं ऐकल्यानंतर आम्ही लगेच आमच्या टेस्ट ड्राईव्हसाठी निघालो. जर तुम्हाला यायचं असेल टेस्ट ड्राईव्हसाठी तर तुम्ही फक्त तुमच्यासोबत एक लायसन्स कार्ड ठेवा, आणि जर तुमच्याकडे तेवढं असेल तर इफ यू आर एलिजिबल फॉर दॅट आणि यू आर गुड टू गो. सो तुम्ही फक्त एक लायसन्स कार्ड सोबत असलं तरी तुम्ही टेस्ट ड्राईव्हचा आनंद घेऊ शकता. ही आमची बाईक निघाली, आणि जसं की हेल्मेट कंपल्सरी आहेच पुणे सिटीमध्ये. सो त्यांनी आम्हाला हेल्मेट पण दिले, आणि इथं ते थोडंफार इन्स्ट्रुमेंट क्लस्टरबद्दल सांगत होते की किती मोड्स आहे किंवा मोड्स चेंज कसे करायचे, रेंज किती आहे, ट्रिप वन ट्रिप टू, हे सगळं त्यांनी इन्फॉर्मेशन आम्हाला दिली. आणि आम्ही हे सगळं झाल्यानंतर आम्ही आमच्या टेस्ट ड्राईव्हसाठी निघालो. बाय द वे त्यांचं एक टायटल आहे की बॉर्न ऑन द रेस ट्रॅक. आता पाहू किती आहे यांच्या बाईकमध्ये पॉवर. सो आम्ही सगळं झाल्यानंतर आम्ही आमच्या टेस्ट ड्राईव्हसाठी निघालो. रस्त्यामध्ये आम्हाला आमचे कॉलेजचे फ्रेंड्स मिळाले, त्यांना हाय हॅलो केलं आणि आम्ही पुढे गेलो. सो आता फीचर्सची लिस्ट जर आपण चेक केली, सो तुम्हाला या बाईकमध्ये मॅक्सिमम टॉर्क आउटपुट 38 न्यूटनमीटर मिळतो, आणि पॉवर ही तुम्हाला 9 किलो वॅट मिळते. यामध्ये तुम्हाला 4 मोड्स आहे, एक इको, सिटी आणि स्पोर्ट, आणि एक रिव्हर्स पण मिळतो रिव्हर्स करायला वगैरे. इकोमध्ये पॉवर खूप कमी होऊन जाते, सिटीमध्ये थोडीफार वाढते, आणि स्पोर्ट्स जो की ॲक्च्युअल फन मोड आहे त्यामध्ये तुम्ही टॉप स्पीड करू शकता 105 किलोमीटर पर आवरची. आणि तुम्हाला कंपनी क्लेम रेंज मिळते 180 किलोमीटर, जे की पॉसिबल नाही आहे मिळणं. बट ते म्हटलं की तुम्हाला 130 to 140 किलोमीटर कशी पण मिळून जाईल ऑन रोड. गाडी खूप युनिक दिसते. सो सगळे लोक आमच्याकडे पाहत होते की ही गाडी कोणती आहे नेमकं, कोणती नाही. सो हा एक रोड प्रेझेन्स खूप चांगला आहे या बाईकचा. बाकी खूप वेळेपासून तो चालत होता, सो मी डिसाईड केलं की मी पण थोडीफार राईड हँडलिंग चेक करू याची. माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता, कारण की बाईक खूप पॉवरफुल फील करते आणि स्मूथ पण खूप आहे. आणि जर तुम्ही चार्जिंग टाईम विचारला तर चार्जिंगचे दोन मोड्स आहे, एक फास्ट चार्जिंग ज्याने तुम्हाला 1 आवरमध्ये 20 to 80% होऊन जाईल, आणि जर तुम्ही चार्जिंग घरी केली सो तुम्हाला 4 घंटे लागेल 20 to 80% व्हायला. आणि तुम्ही ह्या बाईकला पाण्यातून पण नेऊ शकता, कारण की याची बॅटरीची जी रेटिंग आहे ती IP67 आहे. प्राइजिंग विचारलं तर क्रॅटोस आर जो टॉप मॉडल आहे त्याची प्राइजिंग 2 लाख आहे ऑन रोड प्राईज, आणि जर तुम्ही मायनस सबसिडी केली तुम्हाला 180 मिळून जाईल. हा होता माझा आजचा एक्सपिरियन्स. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब टू माय चॅनल.